नरेंद्र मोदीजींनी केला, आणि तो फक्त काही गंगेपुरता केला नाही तर तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणच्या नद्यांसाठी केला, आणि म्हणून माझ्या पुण्यातल्या नद्यांसाठी सुद्धा हा निधी उपलब्ध झाला आहे, याचं मला खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार मानावं असे वाटतात. प्राथमिक अवस्थेमध्ये एसटीपी प्लांट्स बनवणं, सुएज ट्रीटमेंट्स प्लांट्स, त्याचबरोबर रसायनं नदीमध्ये मिसळली जाऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करणं, आणि नंतर सौंदर्यीकरण अशा पद्धतीने हे काम केलं जाणार आहे. अमरावतीमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल पार्क तयार होत आहे, ज्यामुळे 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते सुधार योजनेच्या अंतर्गत 400 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्यासाठी 466 कोटींचा निधी हा मिळालेला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गावांना, किती गावांना जोडलं गेलो असू आपण, तर 25,000 गावांना दळणवळणाची साधनं आणि संपर्क तयार केला. माझ्या महाराष्ट्रामध्ये 1821 गावांना संपर्क झाला. कित्येक गावं अशी होती, विदर्भातली, मराठवाड्यातली, कित्येक गावं कोकणातली अशी होती की जिथे अनटचेबल, ज्या ठिकाणी जाणं खूप अवघड होतं, अशा गावांमध्ये या ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि 6,386 किलोमीटरची रस्त्यांची निर्मिती या ठिकाणी झाली. आणि निधी किती मिळाला तर 3,933 करोड रुपयांचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे. मी शहरामध्ये राहते, अर्बन डेव्हलपमेंट हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वित्तमंत्री महोदयांनी मैं महाराष्ट्र पर बात कर रही हूँ, आपको सुनना पड़ेगा, महाराष्ट्र पर जवाब दे रही हूँ, आपको सुनना पड़ेगा. रजनी जी, आपको समय मिलेगा, आप उनका जवाब दीजिएगा. स्टॉप कीजिए, आप बोलिए. वित्त मंत्र्यांनी जाहीर केलं की गावं शहरं जी आहेत ती शहरं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ग्रोथ हब झाली पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अर्बन मोबिलिटी, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामुळे प्रामुख्याने शहरांमध्ये अशा प्रकारे स्मार्ट सिटीच्या योजना आल्या, ज्या शहरांना आणखीन युजर फ्रेंडली किंवा सिटीजन फ्रेंडली सिटी करतील, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हा दिला गेलेला आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनसाठी खास आवर्जून 150 कोटींचा निधी दिला गेलेला आहे. आवास योजनेच्या माध्यमातून 3 लाख घरांचे देशभरामध्ये उद्दिष्ट आहे, त्यासाठी 2 लाख कोटींची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या 13 लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे, मला आवर्जून सांगावं असं वाटतं. मुद्रा लोनच्या माध्यमातून अनेक जण लाभ घेतात, त्याच्यामध्ये महिलांची संख्या खूप जास्ती आहे. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की ज्यांना, जे स्टार्टअप्स आहेत किंवा उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी 5 लाख 10 लाखाचा निधी कमी पडायचा. मी अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते त्या उद्यमी लोकांच्या वतीने की 10 लाखाच्या निधीची मर्यादा ओलांडून 20 लाख केलेली आहे, त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये अनेक जणांना त्याचा लाभ मिळेल. देशामध्ये 500 नवीन कंपन्या आपली इन्व्हेस्टमेंट करत आहेत, आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त कंपन्या माझ्या महाराष्ट्रात आहेत, याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती ही होऊ शकणार आहे. अनेक युवकांना इंटर्नशिपचे कार्यक्रम राबवले जात आहेत. मला अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार व्यक्त करावे असं वाटतात माननीय वित्तमंत्री महोदयांचे, की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल, मानधनही दिलं जाईल आणि युनियन बजेट असेंब्ली की बात महाराष्ट्रातील 262 प्रकल्प हे स्मार्ट सिटीसाठी राबवले गेलेले. देयर इज अ पॉइंट ऑफ ऑर्डर, कपूरजी, आई एम ऑन द चेअर, आई कॅन टेक दॅट कॉल. 11,000 कोटी रुपयांचा खर्च करून आय नीड प्रोटेक्शन. प्लीज बी सीटेड, प्लीज बी सीटेड, आय बी लिसनिंग टू यू, आय हर्ड यू, आय हर्ड यू, प्लीज बी सीटेड, आय हर्ड यू, आय हर्ड यू, प्लीज बी सीटेड. I'm on the chair, you cannot disrespect the chair. Please be seated. Mr. Patel, please be seated. You have a point of order. What rule? 110. Scope of the debate. The discussion on a motion that the bill be passed shall be confined
to the submissions of arguments either in support of the bill or for rejection of the bill. In making his speech, a member shall not refer to the details of the bill further than what is necessary for the purpose of its arguments, which shall be of a general character. Okay, all right. The honourable member has gone overboard. Okay, he is speaking on everything except the budget. You continue your speech. You continue your speech. Thank you. Thank you. He has given his point of order. I'm asking you to continue your speech. But you will stick to the budget. I am talking about Maharashtra budget, which Maharashtra has received. I am talking about that only. Maharashtra madhya anek shaharanna smart city cha madhyamatun 11407 koti rupayanchi nidhi milala. You are disturbing your own colleague's speech. Please be seated. You all are disturbing Hamid's speech. Please be seated. You don't want to sit. You don't want to sit, Mr. Patel. So please don't. You can leave. Dr. Kulkarni, please continue your speech. रेंटल हाउसिंगच्या माध्यमातून एक अतिशय चांगली योजना ही माननीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. शहरांमध्ये जे कर्मचारी नोकरी करण्यासाठी येतात त्यांचा राहण्याचा प्रश्न उपस्थित होतो, पण त्यांना राहण्यासाठी रेंटल हाउसिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वर्किंग वुमेन्स हॉस्टेल असतील, पाळणा घर असतील, यांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. MSMEचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना डॉक्टर कुलकर्णी आर यू सीडिंग स्पेस. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू और यस आई एम. प्लीज यू कंटिन्यू. प्लीज कंटिन्यू. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. प्लीज कंटिन्यू. MSMEच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या अनेक युवकांना आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध झालेला आहे. Please be seated. You all are not allowing her to complete her speech. Maza timing stop karava. Budget hai. No, that disciplinary action I would leave to the chairman. I will leave it to the chairman. But please, Mr. Patel, you'll have to sit down. It's your colleague who's speaking. This is absolutely incorrect. And disrespecting the chair. Please. No, this is total disrespect of the chair. Continue, ma'am. You have just 1 minute. You please conclude now. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात निधी हा राज्यामध्ये मिळालेला आहे. डॉक्टर मिस्टर पटेल, आय हॅव्हन गिव्हन यू द परमिशन. शी स्पीकिंग. आय एम सिटिंग ऑन द चेअर. प्लीज, यू आर डिसरिस्पेक्टिंग, कंटिन्युअसली डिसरिस्पेक्टिंग द चेअर. यू आर कंटिन्युअसली डिसरिस्पेक्टिंग द चेअर. I will have to move on to the next speaker. This is my right. So please, Madam, please be seated. I request you all to please be seated. Please be seated. Sushmita, please. Please be seated. Dr. Kulkarni, you have 54 seconds. Either you conclude the speech, you will have to... You all will have to... Mr. Patel, you will have to be seated. Control everybody. You continue. Indradhanushya Yojanecha Madhyamatun अनेक महिलांना वॅक्सिनेशन मिळालंय. काल इथे एक जण भाषण करत होते की वॅक्सिनेशन कोणालाच दिलेलं नाहीये. मला आश्चर्य वाटतं अशा प्रकारचा डेटा यांना कोण देतं. वॅक्सिनेशन मिळालेले महाराष्ट्रातले जे लोक आहेत, फक्त बालकांचा उल्लेख करते, 10 लाख बालकांना वॅक्सिनेशन मिळालंय, 1 लाखापेक्षा जास्त महिलांना वॅक्सिनेशन मिळालंय. वॅक्सिनेशन होत असेल तर देशभरामध्ये किती मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन झालं पाहिजे याची कल्पना तुम्हाला. मातृ योजनेच्या माध्यमातून 82,000 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे याचा मी आवर्जून यावर्षी उल्लेख करते. पोषण अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळालेला निधी जो आहे हा 1,700 रुपये 700 करोड रुपये आहे. त्याचबरोबर लाभार्थींची संख्या 68 लाख एवढी आहे. पोषण अभियानामध्ये
लाभ मिळालेल्या व्यक्तींची आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला. Please conclude. I'm calling out the next speaker. Madam, please allow me five minutes. I have been disturbed by your... Please be seated. Shrimati Rajni Patil. Please be seated. Here, sir. Sir, one second. I'll call you, sir. Sir. आदरणीय महोदया, 5 minutes time. Okay. Shrimati, आदरणीय महोदया, you have to sit down. They are giving her another 5 minutes. And I would request you, sir, that there can be no further disturbance from your side. All the disturbance is coming from your side. नहीं, आप उनसे कहिए disturb ना करें. No. मैं मना नहीं कर रही हूं, पर प्लीज डिस्टर्ब ना करिए, प्रावधान ना डालिए. आप ही की स्पीकर बोल रही है. धन्यवाद माननीय महोदया. हेल्थ पर अब हम बात करेंगे. महाराष्ट्राला हेल्थसाठी जो निधी दिला गेला त्याचा सुद्धा भरभक्कम असा आकडा आता मी तुम्हाला सांगणार आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून, मग ते नॅशनल रुरल हेल्थ मिशन असू देत, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन असू देत, याच्या माध्यमातून 1532 कोटींचा निधी हा महाराष्ट्राला दिला गेलेला आहे. या वर्षीचा निधी 2014 पासून आतापर्यंत जवळजवळ 161,088 करोड रुपये आतापर्यंत नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून हे दिले गेलेले आहेत. स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या, त्याच्यामध्ये एम्सची निर्मिती असेल, मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन असेल. मेडिकल कॉलेजमध्ये 6 मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जो मंजूर केला आहे त्याचा आकडा आहे 1577 कोटी रुपये. नागपूरमध्ये एम्सची निर्मिती होते आणि 960 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण होते. 11,000 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी गेला गेला, त्याचबरोबर 587 एवढ्या जनऔषधी केंद्रांसाठी निधी दिला नाही. यांना पहिल्यांदा हेल्थ मिशनच्या माध्यमातून तपासलं पाहिजे, यांची कावीळ पहिल्यांदा बरी करण्याची आवश्यकता आहे. इंद्रधनुष्य योजनेच्या माध्यमातून वॅक्सिनेशन आणि डाएटच्या माध्यमातून जे काम केलं गेलं त्याच्यात लहान बालकं आणि गर्भवती महिलांसाठी, त्याचबरोबर स्तनदा मातांसाठी खूप मोठ्या प्रमाणात पुण्याचं आणि पूरक असं काम केलं गेलं आहे. 10 लाख बालकं याचे लाभार्थी आहेत आणि 1,24,000 पेक्षा जास्त लाभार्थी या महिला आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ या महिलांना मिळालेला आहे. पोषण अभियानाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये निधीची जी तरतूद झाली ती पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये 68 लाख एवढ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. आयुष्यमान भारतच्या लाभार्थ्यांची संख्या 8 लाख याच्यापेक्षा जास्त आहे. आपण कृषी क्षेत्रावर बोलूया. कृषी क्षेत्रासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद आली. बळीराजा जलसंजीवनी योजना अतिशय महत्त्वाकांक्षी आणि उपयोगी योजना. 30,000 कोटींचा सिंचनाचा निधी, सिंचनाचं पॅकेज हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे. असं पॅकेज आतापर्यंत कोणत्याही राज्याला मिळालं नाही. एवढं मोठं पॅकेज माझ्या राज्याला, महाराष्ट्राला मिळालेलं आहे, पण ह्यांना ते दिसणार नाही कारण ह्यांना कावीळ झालेली आहे. सतत दुष्काळी छायेमध्ये असणारी काही राज्य आहेत, काही जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये विदर्भ असतील, मराठवाडा असतील, अशा विभागांना वित्तमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी एक वेगळं स्पेशल पॅकेज दिलेलं आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करते. 600 कोटी रुपयांचा निधी हा या खास 2 विभागांसाठी दिला गेलेला आहे. पर्यावरणपूरक कृषी उत्पादनांसाठी घोषित केलेला निधी 598 कोटी एवढ्या रुपयांचा आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या अंतर्गत 170 प्रकल्पांना निधी दिला गेला आणि 9 लाख हेक्टर एवढं क्षेत्र सिंचनाखाली आणलं गेलं हे मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असू देत, कृषीमधील राष्ट्रीय सहकारिता योजना असू देत, DPIP योजना असू दे, शेतीमधील संशोधन असू दे, या सगळ्याचा लाभ ज्या महाराष्ट्रामध्ये 13% उत्पन्न हे शेतीवर आधारित आहे अशा शेतकरी, प्रामुख्याने शेतकरी प्रबल असलेल्या राज्याला मिळालेला आहे. नैसर्गिक आणि विषमुक्त शेती प्रयोगामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी हे केंद्रातील माननीय नरेंद्र मोदींच्या योजनांचा लाभ घेऊन आज काम करून पुढे येताना दिसतात. किसान सन्मान योजनेचे 2024 मधील लाभार्थी यांची संख्या
92,50,000 एवढी आहे, मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि आजपर्यंत 2014 पासून आजपर्यंत 29,959 कोटी एवढा निधी, करोड रुपये एवढा निधी, 29,959 कोटी एवढा निधी हा राज्याला मिळालेला आहे. हा निधी कमी नाही आहे. फसल विमा योजनेच्या माध्यमातून 1,14,00,000 फसल विमा योजनेच्या माध्यमातून 1,14,00,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळवून देणार असं हे राज्य. डॉक्टर कुलकर्णी प्लीज कंक्लूड, यू हॅव ओनली 20 सेकंड्स. यू हॅव गिवन मी 5 मिनिट्स एक्स्ट्रा. सो 5 मिनिट्स एक्स्ट्रा, इट हॅज नॉट कंप्लीटेड. 20 सेकंड्स लेफ्ट. यस यस. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून, तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळालाय. 12,86,095 जणांनी याच्यामधून प्रशिक्षण घेतल्याचं आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यातल्या अनेकांना रोजगार सुद्धा मिळालेले आहेत, पण यांना ते दिसणार नाही कारण यांना कावीळ झालेली आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून